दौंड तालुक्यातील यवतगावामध्ये धक्कादायक प्रकार घडला असून यवतमधील फिर्यादी आहेत. त्यांना 5 मुलीपैकी 2 मुलींचे लग्न जमवावे म्हणून त्यांच्या जातीचे काही प्रमुख पंच आहेत त्यांना लग्न जमवण्यासाठी 1 लाख रुपये दिले होते. मुलीचे लग्न जमले नाही म्हणून 80,000 परत का मागितले या गोष्टीच्या मनात राग धरून ढवरी गोसावी समाजातील कुटुंबावर बहिष्कार टाकण्यात आलाय. जात पंचायतीने कुटुंबावर 435 रुपये दंड आणि वाळीत टाकले. त्यामुळे या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून 9 जणांविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राधाराम शिंदे राहणार यवत इंद्रानगर दमण तालुका पुणे जिल्हा. मी तर राहायला फार दिवसापासून आहे. मला 7 मुली आहेत. 7 मुली आहेत. म्हणलं हे माझ्यावर बस्कार टाकणार माणूस माझा सख्खा भाचा आहे. माझ्या सख्या नंदाचा मुलगा आहे. त्यानं पहिल्या माझ्या 2-3 मुलीची लग्न केली म्हणून त्याच्यावर माझा इसवस पडला होता. इसवस पडला म्हणल्यावर मी परत काय म्हणला की मी तुमच्या ह्या 2 मुलीचं बी लग्न मी करून देतो असं म्हणून त्यानं माझ्यापासून 40 एका मुलीला पैसे त्यांनी मागितलं. मी त्याला लोकांपासून कर्ज काढून 80,000 रुपये दिलं म्हणल्यावर परत याला 8-15 दिवस झाले. मी त्याला मागायला गेले त्याने मला इथं येऊन काय पण बोलत होता. मग माझी मी पुण्याला गेले बांधेरला गेल्यावर त्यांनी मागत लोक पंचायतने आणली इथं बसवली पंचायत आणि मग त्यांनी माझ्यावर वाण टाकून मला बहिष्कार केली बाहेर टाकली. बहिष्कार म्हणजे नेमकं काय? बहिष्कार म्हणजे जातीच्या बाहेर यांच्या मुलीचे लग्न नाही व्हावं यांच्या दारात कोणी नाही यावं. हा म्हणून कोण यांच्या दारात येईन आणि कोण यांना काय करीन त्यांना माझं आमका आमका वाण म्हणून असं त्यांनी वाण टाकून वाण म्हणजे आम्हाला बहिष्कार असतो तो आमच्या लोकांमध्ये जाती बाहेर म्हणजे भीम आपल्या भीम कसे येते जाती बाहेर टाकतात असं जाती बाहेर आम्हाला त्या लोकांनी टाकलंय त्याने बाचेल. हा मग आता आमच्या मुलीची लग्न नाही ती काय नाही ती मग आम्ही काय करणार? हा मग त्याच्या हाताखाली माणसं जास्त आहे ती म्हणतो आम्हाला धमक्या देतो आणि अजून काय म्हणतो तुम्ही तर सांगितलं तर सारा गावचा पाटील मी आहे. मी काय करेन ती पूर्वदिशी सारी माणसं माझ्या ताब्यात आहे ती मग त्यात मग कोणला ते बोलचिन सवारचिन तर तुझ्या मुलीचं मी लग्न होऊन देणार नाही किती दिवस मी. आता त्याच्यासोबत ते सावताच्या माणसं होती एक आणि दुसऱ्या 9 जण होती त्यांचे नाव माहित नाही मी इथं नव्हती. हा धमके काय देतात? धमके हेच देतात की तुझ्या मुलीचं लग्न होऊन देणार नाही. तो कोणाला सांगितलं ना तू कुठे गेली पोलीस स्टेशनला यायला गेली तर तुझ्या मुलीला मी लग्न होऊन देणार नाही सारी लोक माझ्या हातात आहे ती मी गावातला पाटील आहे माझी लोक सारे ऐकते ती अशी मला धमकी म्हणजे इथं असा फोनवर देत नव्हता इथं येऊन द्यायचा मला पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली. कोणी मी केले आता आधी केली तिथं आपल्या नगरला अर्ज केला त्याला लोकांना पकडा म्हणून मी काल पोलीस स्टेशनला गेले. मग जास्त त्याचं लयवर चेक झाले म्हणून हा यवत येथील फिर्यादी आहेत त्यांनी त्यांना 5 मुलींपैकी 2 मुलींचं लग्न जमाव म्हणून त्यांच्या जे जातीचे काही प्रमुख पंच आहेत ते लग्न जमावे म्हणून त्यांनी 1 लाख रुपये त्यांनी मागितले होते. त्यातले 80,000 त्यांनी दिले. ते पैसे दिल्यानंतर लग्न जमवलं नाही आणि काही लग्न जुळले नाही तर त्यामुळं फिर्यादींनी त्या पंचांकडे 80,000 रुपये परत मागितले. या गोष्टीचा राग मनात धरून ज्या 2 मेन प्रमुख पंचांना पैसे दिले होते त्यांनी इतर 7 जणांना या ठिकाणी यवतला घेऊन आले एप्रिल महिन्यामध्ये आणि इथंच त्यांनी पंचायत भरून त्यांना 435 रुपये दंड आणि समाजातून वाळीत टाकणे वान असं म्हणतात त्याला अशा प्रकारचं त्यांनी ते इथं पंचायत भरवली आणि यांना बहिष्कार घाला वाळीत टाकाव अशा प्रकारे त्यांनी एप्रिल महिन्यामध्ये पंचायत भरून कृत्य केलं होतं. फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन इथे तक्रार दिल्यानंतर त्यामध्ये आपण सामाजिक बहिष्कार प्रतिबंध कायद्याखाली गुन्हा दाखल केलेला आहे. पवन साळवे, झुमो न्यूज, दौंड.